काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये म्हटले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. यावरती उद्धव ठाकरे सुद्धा म्हटले होते की आम्हालाही आता जमीन पाहिजेच आहे. जमीन दाखवायची ही लढाई कुठल्या तरी जमिनीवरती निवडणुकीच्या निमित्तानं होईल आणि ती जमीन मुंबई महानगरपालिकेची असेल हे मात्र नक्की होतं. पण मुंबई महानगरपालिकेचं हेच मैदान अजूनही दोन्ही विरोधकांसाठी खूप दूर आहे. मुंबई महानगरपालिकेचा आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय. तिथला कारभार आता लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासक पाहतायत. असं असताना सुद्धा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवरती जाऊ शकतात. मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरती आणण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडनं मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारनं मुंबईतील प्रभागांची संख्या 238 वरती नेली होती आणि ती सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा 227 वरती आणली. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. प्रभाग संख्या कमी करण्याचा हा निर्णय विधिमंडळाच्या कार्यकक्षेमध्ये येतो असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय. आणि ह्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये द्या असंही सांगण्यात आलंय. यासंबंधीची याचिका पुन्हा उच्च न्यायालयाकडे आल्यास या संदर्भातील बाजू ऐकणं आक्षेप नोंदवणं अशी प्रक्रिया होईल. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवरती पडण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विविध कारणांनी या निवडणुका लांबणीवरती पडलेल्या होत्या. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला या निवडणुका लवकर व्हाव्या असं वाटतंय. कारण उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं सहानुभूतीची लाट आहे. पण निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यास शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होऊ शकेल आणि त्यामुळे न्यायालयीन आदेशानं निवडणुका जितक्या लांबणीवरती पडतील तितका सत्ताधाऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यामध्ये सुरू असणारा सत्ता संघर्ष मुंबई महानगरपालिकेनंतर थांबू शकतो असं सगळ्यांनाच वाटत असतानाच उद्धव ठाकरेंसाठी मात्र मैदान अजूनही दूर आहे. धन्यवाद.